अहमदनगरपासून तुळजापूरपर्यंत 4.5 तासाच्या प्रवासानंतर आपण तुळजापूरमध्ये पोहोचलेलो आहोत। हे पहा 245 किलोमीटरचं अंतर आहे। आपल्याला कमीत कमी 4.5 ते 5 तास लागलेले आहेत आणि आपण तुळजापूरमध्ये पोहोचलेलो आहोत। हे पहा आता उतरून आपल्याला दर्शनासाठी जायचं आहे। हे पहा सर्वजण आता थकलेले आहेत। कमीत कमी 4.5 ते 5 तास लागलेले आहेत। चला मित्रांनो, मंदिरात गेल्याच्या नंतर भेटूया। मंदिरात फोटोग्राफी करून देतात की नाही ते सांगता येणार नाही, पण जर करता आली तर आपण अवश्य करू। मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलो आहोत तुळजापूरच्या मंदिरामध्ये। हे पहा बॅक साईडला दिसतंय मंदिर आहे। चला तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने दाखवतो। मित्रांनो, गाडी पार्किंगला लावून आपण मंदिरात जाण्याच्या मार्गाने चाललेलो आहोत। आपला चंडू शेटे, चला चला थोडस चालायचं आहे लांब। पूजा करणार का? डायरेक्ट दर्शन पूजा होईल। साडी थोडी मोठी पूजा काही करणार नाही। गर्दी खूप आहे। एकाच्याही तोंडाला मास्क नाहीये। आपले आहे फक्त, बाकीचे बिना मास्कचे सर्व। पाहू शकता तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहे। आपण दाखवतो मी तुम्हाला समोरच्या कॅमेराने। मित्रांनो, हे आहे तुळजा भवानी मंदिर संस्थानचं भक्त निवास। तुम्ही इथे पण राहू शकता। आणि मित्रांनो, हे आहे श्री तुळजा भवानी मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार। पहा, झूम करून दाखवतो मी तुम्हाला। वरती 3 कलश दिसत असतील तुम्हाला। हे पहा, अजून झूम करून दाखवतोय। हे पहा, द्वारावरती नाव पण आहे, मुख्य द्वारावरती तुळजा भवानी मंदिर। बाळा थांब ना, आपण मंदिरात आलोय आता, थांब ना थोडा वेळ, ती साईडला बस ना। इकडनं बाहेर न येण्यासाठी एंट्री आहे। इकडनं पहा, इकडनं एंट्री दिसते बाहेर न येण्यासाठी। आणि हे मेन प्रवेशद्वाराकडे मंदिराकडे जाण्यासाठी हा मार्ग आहे। याने सरळ जायचंय आणि या प्रवेशद्वारामधनं आतमध्ये जायचंय। मित्रांनो, आतमध्ये जाण्या अगोदर पास काढावा लागतो। तो पास पूर्णपणे फ्री आहे। पाहू शकता तुम्ही, ते पण दाखवल मी तुम्हाला पास कसा काढायचा। आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहे। हे पहा बॅक साईडला दिसतंय हे प्रवेशद्वार आहे। तुळजा भवानी माता छोटू शेठ पण आले। हे बघा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि हे बॅक साईडला दिसतंय हे भक्त निवास आहे। इथे येऊन तुम्ही राहू शकता। इकडनं रोड येण्यासाठी आणि हा मेन प्रवेशद्वार आहे। अगोदर इथे तिकीट काढावं लागते, पास काढावा लागतो। तो फ्री पास असतो, काउंटिंगसाठी केलेलं आहे त्यांनी। इथे मोफत दर्शन पास आहे, सर्वांना जावं लागतंय। चला, आपल्याला बोलवलेले
काढायचं ना प्रत्येक जण लागते ना पाहू द्या हे पा पास अशा प्रकारे पास असतोय मी आपण लाईनला जाणार आहे मी पाहिजे एकंदरीत आपल्याला पास मिळालेला आहे मोफत दर्शन पास काउंटर आपल्याला आपला पास मिळालेला आहे पहा या क्यू आर कोडवरती फोटो दाखवला जातो व्यवस्थित पहा पास हे पहा लिहिलेलं आहे RS00 वरती क्यू आर कोड जनरेट झालेला आहे धामदर्शन खालती नंबर आलेला आहे आणि खाली आजची तारीख आलेली 1/1/2022 आणि किती वाजता तुम्ही दर्शनाला 12:41 टायमिंग आलेला आहे असं आहे मंदिराच्या हे पहा इथे दिलेलं आहे ज्यांनी शिशु सुविधा कार्यक्रम गर्भवती मातेसाठी हे ॲडव्हर्टाईज आहे सर्व मोफत होत आहे 9 तारखेला दिलेलं आहे त्यांनी हा असा पास आहे हे पण आमचे सर्वांचे पास भेटलेले आहेत दुसरी ॲडव्हर्टाईज चेंज आहे प्रत्येक याच्यावरती याच्यावर पण ॲडव्हर्टाईज चेंज याच्यावरती आहे ठीक आहे चला मित्रांनो आपण दर्शन घेण्यासाठी जाणार आहे त्या लाईनने जावं लागेल आपल्याला आणि फायनली आपल्याला पास मिळालेला आहे आणि आपण दर्शन घेण्यासाठी जाणार आहे कुठं ठेवायचे आतमध्ये मग व्हिडिओ नाही काढून देणार का नाही व्हिडिओ तर आलाच राहील मित्रांनो आहे का पास काढल्यानंतर आपण चप्पल स्टँड कडे जाणार आहे आपल्याला चप्पल काढायची आहे पाहिजे दिसते चप्पल स्टँड आपण इथे चप्पल काढणार आहे आणि दर्शनाला जाणार आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर असणारी तुळजाभवानी या तीर्थक्षेत्राला 1000 वर्षापूर्वीची परंपरा आहे एखाद्या दुर्गाभवानीसारखे असलेले तुळजाभवानीचे मंदिर मंदिराला आतमधून अनेक ओवऱ्या बांधलेल्या आहेत मुख्य मंदिरातील भवानी ही अष्टभुजा महिषामर्दानीच्या स्वरूपातील आहे तिच्या मस्तकावरील अंगाच्या मुकुटावर संयोनी शिवलिंग असून हातामध्ये त्रिशूळ बाण चक्र धनुष्य पानपात्र आणि महिषासुराची शिखा धारण केलेली आहे आणि पाठीवर बाणाचा भाता आहे डावा पाय भूमीवर टेकवलेला आहे आणि उजवा पाय महिषासुराच्या शरीरावरती दाबलेला आहे दोन्ही पायाच्या मध्यभागी महिषासुराचे शिर पडलेले आहे देवीच्या उजव्या व डाव्या बाजूला चंद्र सूर्य कोरलेले आहेत ही चरंतरीचे प्रतीके आहेत ब्रह्मदेवाचा भक्त असलेल्या कुकुरदैवताने महिषाचे मायावी रूप धारण करून देवीवरती चाल केलेली होती आदिमाया आदिशक्तीने या महिषासुराचा आपल्या शस्त्राच्या सहाय्याने वध केलाय संकटे दूर करण्यासाठी जगदंबा त्वरित धावून आली म्हणून जगदंबेला तुरीत किंवा त्वरित म्हणण्याचा प्रधान पडला पुढे तुरीना किंवा त्वरित याचा अपभ्रंश होऊन तुळजा हे नाव पडले जगदंबेने जिथे आपले ठाण मांडले त्यालाच तुळजापूर हे नाव पडले तुळजापूरचे मंदिरसुद्धा कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराप्रमाणेच आहे चिरेबंद पाषाणापासून या मंदिराचा मुख्य द्वार बांधलेले आहे आणि आतील सर्व बांधकाम ह्या काळ्या पाषाणाच्या चिरापासून बनवलेले आहे गाभाऱ्यातील मूर्तीसुद्धा
या काळ्या पाषाणापासूनच बनवलेली आहे। महिषासुराचा वध करून या मातेच्या हातात शिर आहे, तर बरगडीमध्ये त्रिशूर खुपसलेला आहे। तुळजा भवानीच्या पायाखाली रेड्याचे धड कोरलेले आहे। येथे सुद्धा महालक्ष्मीप्रमाणे देवीने आपल्या पायाखाली सिंह हे आपले वाहन म्हणून वापरलेले आहे। मित्रांनो, नवरात्रामध्ये येथे मोठी यात्रा भरलेली असते आणि घटस्थापनेपासून येथे देवीची मोठी पूजा सुरू होते। मकर संक्रांत, बालप्रतिपदा आणि गुढीपाडवा या साडेतीन मुहूर्ताच्या वेळीसुद्धा या मंदिरामध्ये मोठी महापूजा केली जाते। मित्रांनो, इथे खूप दूरदूरवरून भक्तजण येत असतात। मंदिरामध्ये आलेलो आहे, बॅक साईडला मंदिर दिसतंय। या मोठ्या प्रवेशद्वारामधून आतमध्ये आलेलो आहे। असे दोन प्रवेशद्वार होते। पूर्ण असा छान एरिया आहे, खूप सारी स्वच्छता पण आहे। काय माणूस आहे राव, मला पण यायचं ना। धर्म दर्शनासाठी पास अत्यावश्यक, धर्म दर्शन लाईन लागलेलं मित्रांनो। आपण मुख्य दर्शन, धर्मदर्शन, विनामूल्य दर्शन आहे। दर्शन हो राहिले। इकडे पण आहे लाईन लागलेली पूर्ण, आपण पण लाईन मध्ये। माझ्या हिशोबाने मोबाईल आला उडे म्हणून मी मोबाईल आणला नाही, तर आपला व्हिडिओ अर्धाच राहिला असता। ठीक आहे, चला लाईनला लागलेलो आहे आपण। पुढे गेल्याच्या नंतर काढून दिली व्हिडिओ, दाखवल तुम्हाला अवश्य। इतकी सारी मोठी 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 लाईन आहे। आपण चाललेलो आहे, चला 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 चला। पुढे आल्याच्या नंतर लाईन थोडी वाढलेली आहे, थोडा वेळ लागतोय आपल्याला। गर्दी तर खूपच आहे, तरी पण बाडी मागे पूर्ण गर्दी गर्दी आहे। थोडा वेळ लागतोय आपल्याला। इतकी गर्दी आहे, पूर्ण हॉल भरलेला आहे। गर्दी आहे, पूर्ण फुल भरलेला आहे हॉल। पाहू शकता तुम्ही, पूर्ण हॉल फुल भरलेला आहे। कमीत कमी 2 ते 2.5 तास झालेले आपण उभे आहे, हे बा लाईनला उभे। 2 तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे। हे बा इतकी गर्दी, अजून आम्हाला हे फिरून 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 परत इकडे यायचं आहे। असं एवढी गर्दी आहे। दर्शन करून आपण बाहेर आलेलो आहे। हे पा, आपलं दर्शन झालेलं आहे।
आता आपण दर्शन करून परत आपण परतीच्या मार्गाला निघणार आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. मित्रांनो, परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.